पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर जुन्नर तालुक्यात अनेक विकास कामांना वेग आला, परंतु ही कामं होत असताना काही छोट्या छोट्या घटकांकडे दुर्लक्ष होत आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. यातीलच एका घटकावर लक्ष केंद्रित करणारी आज 24 तासची ही बातमी. जुन्नर, हो आपलं जुन्नर. आपलं जुन्नर हे पर्यटन तालुका म्हणून घोषित झालं आहे आणि पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर जुन्नरमध्ये अनेक बदल झाले, जसं की रस्ते सुसाट डांबरी झाले, इथे लोकांना जॉगिंग ट्रॅक झाले आणि अनेक बदल ह्या जुन्नरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पण हे सगळे बदल होत असतानाच त्या बदलांबरोबर अपेक्षित आहे असलेले काही छोटे छोटे बदल कुठेतरी राहून गेलेत का, असे प्रश्न काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात आहे. जसं की आज आपण जुन्नरपासून थोडंसं अलीकडे म्हणजे पश्चिम पट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलेलो आहोत. आपटाळे असेल, दाऱ्याघाट असेल, नाणेघाट असेल, या ठिकाणी जाणारा हा रस्ता आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी पश्चिम पट्ट्याला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा जवळ आला आहे, पर्यटकांची ओढ आहे ती या रस्त्याला नेहमीच चालू आहे, लोकांना ती ओढ वाढती आहे आणि पर्यटकांची गर्दी या दिशेला वाढते हे आपण सगळे जाणतोच आहोत. पण अशात हा रस्ता खरंच पर्यटकांसाठी किंवा स्थानिकांसाठी रोज ये जा करणाऱ्यांसाठी खरंच धोकादायक आहे की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पश्चिम पट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका ठिकाणी आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे एक पूल आहे, जो पूल आता नाहीसा झाला आहे. रस्त्याचं जे काही नूतनीकरण झाले त्या नूतनीकरणामध्ये कुठेतरी हा पूल गेला आहे. ही चांगली गोष्ट आहे की रस्त्याचं नूतनीकरण झालं आहे, पण हे होत असताना ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आधी असलेल्या पुलामुळे खड्डे तयार झाले आहेत आणि जेव्हा पाऊस पडेल, पावसाची सुरुवात होईल, त्यावेळेस या खड्ड्यांमध्ये गवत, झाड, मोठमोठी झाडं उगली जातील आणि त्यामुळे हे असलेले खड्डे इथे झाकले जाणार आहेत. त्यामुळे कदाचित ज्यावेळेस या ठिकाणी गर्दी होईल, वाहनांची ये जा वाढेल, त्यावेळेस तो खड्डा जाणवला जाणार नाही. रस्त्याच्या दोनही बाजूला तो खड्डा आहे, कोणत्याही प्रकारचा कठडा या ठिकाणी दिलेला नाही आहे किंवा ते खड्डे देखील भरले गेलेले नाही. जसं आपण पुढे जाऊन पाहिलं तर रस्त्याच्या त्या बाजूला थोडीशी माती टाकलेली आहे, पण पुढे येत येत ती माती हळूहळू कमी झाली आहे आणि खाली तो खड्डा वाढलेला आहे, त्यामुळे तो खड्डा तिथे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणीसुद्धा एक खाली खड्डा आहे, ज्यात जर अंदाज नाही आला, कठडे नाहीत, त्यामुळे माणूस खाली जाऊ शकतो गाडीवरनं, अशी धोकादायक परिस्थिती यावेळेस इथे दिसून येते. जे अगदी खूप मोठा धोका या ठिकाणी नसेल तर पण या छोट्या धोक्यातून पण मोठा काहीतरी अपघात होऊ शकतो ही खूप पुढची बाब आहे. पण ह्या पुढच्या बाबीकडेच लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, कारण पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटन क्षेत्राकडे किंवा पर्यटनाच्या ठिकाणाकडे जाणारा हा एकमेव आणि सगळ्यात ओळखीचा, आवडीचा आणि महत्त्वाचा रस्ता बनत चालला आहे. इकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही वाढत जाणार आहे, कारण निसर्गाला सौंदर्य देणारा दाऱ्याघाट, नाणेघाट ही याच दिशेला आहे. त्याच्यामुळे प्रशासनानं हे रोड बनवताना या छोट्या छोट्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे. कारण अशीच परिस्थिती जुन्नरकडे येतात असताना वरसुबाईच्या मंदिराकडे सुद्धा पाहायला मिळाली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत, ती परिस्थिती देखील पाहणार आहोत. त्या ठिकाणी त्या पुलाची किंवा त्या जागेची काय परिस्थिती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काही स्थानिक आपल्याबरोबर आहेत जे नेहमी या रस्त्याने ये जा करतात, त्यांना काय वाटतं या परिस्थितीबाबत? काका काय नाव तुमचं? मी रवींद्र पानसरे. कुठे राहता आपण? मी काले येथे, कालेगावचा माजी सरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशी पदं भूषवलेला व्यक्ती आहे आणि सर्वसाधारण एक समाजकार्याची आवड असल्यामुळे मी ह्या रोडवरती आत्तापर्यंत जे वारंवार आमचे ॲक्सिडेंट झालेले दिसतात, साधारण वर्षातून एका वर्षात किमान 10 ते 12 ॲक्सिडेंट झालेत. आत्तापर्यंत 10-25 ते 30 लोक मेली द्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये.
त्याच्यानंतर लोकांनी ज्यावेळेला ओरड केली त्यानंतर ते स्पीड ब्रेकर टाकले गेले त्यामुळे थोडा ब्रेक बसला आहे. पण हा जो आपण ज्या स्पॉटला उभे आहोत आत्ता त्या स्पॉटची परिस्थिती अशी आहे की दोन्ही रस्ता इतका अरुंद असल्यामुळे एक दोन वेळा गाड्या ह्या ठिकाणून ह्या पाणी चालू असताना या ब्रिज ह्या मुरीच्या खाली गाड्या पडलेल्या आहेत. हे जे घडतं आहे ते बिलकुल लोकांना पसंत नाही आहे. या ठिकाणी थोडी दोन्ही साईड पेट्या व्हायला पाहिजेत किंवा या ठिकाणी थोडी मुरीचं चांगल्या पद्धतीत काम व्हायला पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर दरवर्षी या ठिकाणी काहीतरी पावसाळ्यामध्ये म्हणा आलेला एखादा ठीक आहे लोक काही येणारी जाणारी ड्रिंक करत असतील ड्रिंकमुळे अपघात होऊ शकतात. परंतु अशा घटना जर रोड जर लहान असेल तर त्याला ते कारणीभूत त्या घडतात. म्हणून ह्या रोडचं रुंदनीकरण होणं गरजेचं आहे. या ठिकाणी या ब्रिजच्या दोन्ही बाजूला थोड्या छोट्या प्रमाणात हा ब्रिज आणि दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या तात्काळ होणं गरजेचं आहे. तरच या हा जो रोड आहे दळणवळण आहे या ठिकाणी वाढलेलं आहे. पर्यटनाचे नाणे घाटामध्ये दाऱ्या घाटामध्ये लोक ये जा करतात त्याचासुद्धा परिणाम त्याच्यावर झालेला आहे. तर ह्या गोष्टी ताबडतोब आमचे जे आता आमदार आहेत खासदार आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी ताबडतोब याच्यावर विचार करून ताबडतोब निधी टाकून हे काम मात्र तातडीने हाती घेतलं पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढं आमचं आम्ही जे येणारे जाणारे लोक आहोत किंवा एक समाज कार्यकर्ते म्हणून आहोत ते आमची मागणी आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की जुन्नर तालुका हा पर्यटन झाल्यानंतर खूप सारे चांगले बदल आपल्या तालुक्यात झालेत खूप साऱ्या गोष्टी आपल्या तालुक्याला मिळाल्यात पण या छोट्या छोट्या गोष्टींवर पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. हो प्रश्नच नाही. ज्यावेळेला या ठिकाणी या रोडवरती स्पीड ब्रेकर टाकलीत त्याच्यानंतर थोडा ॲक्सिडेंटला कंट्रोल झाला तर हा सुद्धा एक स्पीड ब्रेकरचाच प्रकार आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या होणं गरजेचंच आहे. नाहीतर गाड्या या ठिकाणी ज्या एक दोन तीन प्रकार या ठिकाणी घडले ते घडले जाणार नाहीत भविष्यात. तर ताबडतोब याच्यावर कारवाई होऊन भले दिवाळीनंतर का होईना याचे हे काम पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगदी. म्हणजे जुन्नर तालुका पर्यटन होत असताना त्यात जे चांगले चांगले बदल होत आहेत त्याचे सगळेच नागरिक खूप त्याचं स्वागत करतात असं म्हणायला हरकत नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. अगदी खूप छान मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला की रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी अपघात होतात साईडला जे खड्डे आहेत ते भरले गेले पाहिजेत किंवा रस्त्याला साईड पट्ट्या दिल्या गेल्या पाहिजेत. तुमचे खूप खूप आभार आहेत. नक्कीच तुमच्या या मागणीचा विचार प्रशासन करेल आणि त्यांच्या इतर उपक्रमांबरोबर या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील प्रशासन नक्कीच लक्ष देईल. मी कॅमेरामन समाधानसह मनीषा राहुलावटी आज 24 तास जुन्नर.